श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थांनी सांगितलं, अशुभ काही घडण्याची चिंता सोडा, चंद्रग्रहण सुरू असताना या मंत्राचा जप करा। वर्षातील पहिले चंद्रग्रहण आज वैशाख पौर्णिमेला म्हणजेच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी होत आहे। हे ग्रहण उपछाया चंद्रग्रहण आहे आणि ते भारतात बहुतेक ठिकाणी दिसणार नाही, पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनाने ते खूप खास मानले जाते। हे चंद्रग्रहण आज रात्री 8:46 सुरू होईल आणि रात्री 1:02 समाप्त होईल। चंद्रग्रहणाच्या वेळी या मंत्राचा जप करा। ओम श्री ही क्ली श्री सिद्ध लक्ष्मी नम हा वैभव लक्ष्मीचा मंत्र आहे। या मंत्राचा 108 जप केल्यास देवी लक्ष्मीची कृपा व्यक्तीवर राहील। 2, ओम ही बगलमुखी सर्वदृष्ट नाम वाचमुख्यम पद्म स्तंभय। चंद्रग्रहणाच्या वेळी बालमुखी मातेच्या मंत्राचा जप करू शकता। असे केल्याने शत्रूंपासून मुक्ती मिळेल। 3, चंद्रग्रहणाच्या वेळी धार्मिक मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा आणि देवाचे स्मरण करावे। तुम्ही गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा इतर मंत्राचा जप करू शकता। 4, ओम श्री श्री चंद्रमसे नम चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्रदेवाच्या या मंत्राचा जप करा। असे केल्याने चंद्रदोषाचा प्रभाव कमी होतो, यासोबतच कुंडलीतील चंद्राचा त्रास कमी होतो। 5, ओम श्री श्री चंद्रमसे नम चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्रदेवाच्या या मंत्राचा जप करा। असे केल्याने चंद्रदोषाचा प्रभाव कमी होतो, यासोबतच कुंडलीतील चंद्राचा त्रास कमी होतो। 6, चंद्रग्रहण काळात शिव चालीसाचे पठण करावे, त्यामुळे ग्रहणाचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थांनी जे हे उपाय आणि मंत्र सांगितलेले आहे हे नक्की करा, तुम्हाला काही ना काही त्याचा चमत्कार दिसून पडेल। व्हिडिओ छान वाटला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा। श्री स्वामी समर्थ।